स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावून आणि गगनभरारीची उर्मी मुठीत घेऊन साकारला जातोय जिल्हा परिषद जालनाचा अभिनव उपक्रम अग्निपंख, यशोगाथा जिल्हा परिषद शाळांची। हे आहे परतूर तालुक्यातील दहिफळ भोंगाणे पूर्व 400 लोकसंख्येचे एक छोटेसे गाव। साधारणपणे येथील 60% लोक हे मोलमजुरी करून जीवन जगत आहेत। काही वर्षांपूर्वी शिक्षणाच्या बाबतीत फारशी जागरूकता या गावामध्ये नव्हती, परंतु मागील 3 वर्षांच्या काळात गावकरी आणि शिक्षक यांच्या विशेष प्रयत्नांतून येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात यश मिळाले आहे। विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्ती, स्वावलंबन, बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि क्रियाशीलतेला वाव देणाऱ्या विविधांगी उपक्रमांना राबवून ही शाळा आपल्या शाळेतील चिमुकल्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी झटते आहे। त्यातलाच एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजेच मेंदू विकासाला चालना देणाऱ्या सापशिडीचा खेळ। या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी आरोग्य आणि अभ्यास या दोन्हींच्या सवयी तसेच नैतिक मूल्य स्वतः अंगीकारत आहेत। मुलांमध्ये इंग्रजी भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका स्मिता गायकवाड विशेष प्रयत्न करत आहेत। त्यासाठी प्रामुख्याने इंग्रजी पेटीचा प्रभावी वापर करून कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला जात आहे। त्यामुळेच विद्यार्थी वर्ग पातळीनुसार सहजपणे इंग्रजी बोलतात, वाचतात आणि लिहितात। Can you jump like a frog? Can you fly like a... इंग्रजीची पेटी जी उपलब्ध आहे त्या पेटीतलं सगळं साहित्य आम्ही पुरेपूर त्याचा वापर केल्यामुळे मुलं एवढी रॅपिडली पुढे जात आहेत इंग्रजीमध्ये, या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आहे। वर्गामध्ये भाषा पेटीतील व इतर ज्ञानरचनावादी साहित्य यांची मांडणी सुलभ पद्धतीने करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थी सर्व साहित्यांचा सहजपणे वापर करून स्वतः शिकत आहे। या शिकण्यात जिथे गरज पडेल तिथे शिक्षक विद्यार्थ्यांची मदत करत आहे। आता वाज बरं। वेदिकाने आंबा खाला। आता वाज बरं। वेदिकाने छोटा आंबा खाला। जे भाषिक कौशल्य आहे, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, मुलांना ह्या टप्प्याने जातो। सुरुवातीला चित्र दाखवणे, चित्र गप्पा घेणे, चित्र वर्णन घेणे, चित्र शब्द जोड्या लावणे, त्यासोबतच वेगळा ओळखा, त्यासोबतच सारख्या आकाराच्या जोड्या लावा, त्यानंतर अक्षर गटावर जास्तीत जास्त आमच्या मुलांचा वाचनाचा भर असतो। गणित विषयातील संख्येवरील मूलभूत क्रिया तसेच गणितीय मूलभूत संकल्पना गणित पेटीतील साहित्याच्या वापरातून मुले अगदी सहज शिकत आहेत। वर्ग पातळीनुसार गणित विषयाच्या क्षमता सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या आहे। कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन असो किंवा नवीन संख्या तयार करणे असो हे विद्यार्थी सहज करतात। 4785 गणित पेटीमध्ये संकल्पनेवर आधारित साहित्य आहे। प्रत्येक घटकाला, प्रत्येक संकल्पनेला साहित्य पूरक असं आहे आणि मुलं दोघा दोघांमध्ये, चौघा चौघांमध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटी करून त्या आपल्या संकल्पना पूर्ण करून घेतात। जिथं अडचण आली त्या ठिकाणी आम्ही सुलभक म्हणून मुलांमध्ये ती समस्या सोडवण्यासाठी पुढे घेतो आणि मुलं स्वतःहून ती समस्या सोडवून घेण्यासाठी आमच्याकडे येतात। शाळेतील उपक्रमशील शिक्षक पेंटू मेसनवाड यांनी शालेय परिसरात गावकऱ्यांच्या मदतीने माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत 1500 वृक्ष लागवड केलेली आहे। विद्यार्थी, पालक, गावकरी यांच्या मदतीने त्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे। तसेच यातील 300 फळझाडांच्या मदतीने भविष्यात ही शाळा नक्कीच आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करेल असे चित्र आता दिसत आहे। पण हे मैसूरवान सर आणि गायकवाड मॅडम आल्यापासून इतकं त्यांनी समजून सांगितलं आणि गावकऱ्यांना साथ देत चालले। आमची झाडाची लागवड आहे 1500, फळाची काही झाडं लावलेली आहेत। शाळेच्या परिसरात किचन गार्डनची देखील निर्मिती केलेली आहे।
या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या व फळभाज्या पिकविला जातो. या फळभाज्या आणि पालेभाज्यांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभ होत आहे. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिकता यावे यासाठी शाळेच्या प्रांगणात ग्रीन गार्डन रूम तयार केली आहे. त्यामुळे या आल्हाददायक वातावरणात मुले सहज रमतात व अभ्यास करतात. मुंगळा म्हणाला, गुळ खा गाढवा नकार दिला. हत्ती म्हणाला, ऊस खा गाढवा नकार दिला. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळा सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात वारली चित्रकलेसह विद्यार्थ्यांच्या विचारांना व कल्पनाशक्तीला वाव देणारी रंगरंगोटी केलेली आहे. तसेच हे झेंडूचे गार्डन आणि ऑक्सिजन पार्क शाळेच्या बाह्य सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. वाचनाची गोडी लागावी व वाचनासाठी पुस्तके सहज हाताळता यावी यासाठी शाळेमध्ये तारेवरचे वाचनालय हा उपक्रम राबविला जातो. सध्या मी मिलीचा फुगा हे पुस्तक वाचत आहे. पुस्तकामध्ये मिलीच्या पप्पाने तिला फुगा आणून दिला. मिलीने तो हवेत उडवला. फुग्यातून हळूहळू हवा बाहेर निघू लागली. अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या ठिकाणी केला जातो. शाळेतील प्रत्येक मूल टॅब सहज हाताळतात. तसेच दीक्षा ऍप आणि इतर शैक्षणिक ऍप गरजेनुसार वापरतात. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक मुलाकडे टॅबलेट असल्यामुळं आम्ही त्यांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त दीक्षा ऍपवरील कंटेंट पाहण्यासाठी त्याचा वापर करतो. मुलं सेल्फ लर्निंग स्वतःहून शिकण्यासाठी दीक्षा ऍपचा वापर करतात. त्यातली व्हिडिओ पाहतात आणि स्वाध्याय सोडवून आपला जो आपल्या वर्गाचा जो अभ्यास आहे त्या दीक्षा ऍपच्या माध्यमातून पूर्ण करतात. दीक्षा ऍप हे शासनानं शिक्षकांसाठी पालकांसाठी मुलांसाठी पुरवलेलं हे एकदम फ्री ऍप आहे आणि याचा आम्ही पूर्ण तऱ्हेने वापर करतो. विविध सहशालेय उपक्रमातून आणि खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास या ठिकाणी होत आहे. कोविड-19 काळातही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पालक सहभागातून विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करण्यात आले. त्यामुळेच शाळा बंद परिस्थितीमध्ये देखील येथील प्रत्येक मुलाचे ऑनलाईन शिक्षण चालू राहिले. विषय म्हणजे जो काही पट कमी होता ती पट कमी वरून गुणवत्ता वाढीसाठी या सरांनी खूप काही प्रयत्न केले. परसबाग असो किंवा झाडं असो, खूप काही झाडं या ठिकाणी जगले आहेत आणि आज रोज सर्व काही गावकऱ्याच्या सहकार्याने झाले. म्हणजे गावकऱ्यांनी जर साथ असल तर शिक्षक कुठपर्यंत बाजी मारू शकतात हे या उपक्रमावरून दिसून येते. गावकऱ्यांच्या सहभागानं, एसएमसी असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्या सहभागानं सर्व मुलांना टॅब दिले. डोंगलवर टॅब ऑनलाईन शाळा चालते. त्यानंतर गल्ली मित्र, विषय मित्र असे उपक्रम आम्ही चालवतो. वृक्षारोपण आम्ही 1500 वृक्ष शाळेच्या परिसरात लावलेले आहेत. आणखीन भविष्यात त्या वृक्षांमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. आणि सर्व पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाच्या सर्व क्षमता प्राप्त आहेत. सर्व गोष्टीमध्ये निपुण करण्यासाठी हे दोघाही शिक्षकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या गोष्टी अवगत करण्यासाठी विद्यार्थ्यांना ते खूप मोलाचं असं मार्गदर्शन करून विद्यार्थी आज रोजी प्रत्यक्ष कृतीमधून या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणारे नाविन्यपूर्ण उपक्रम इतर शाळांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील. अग्निपंख या सदरामध्ये असाच चालू राहील उपक्रमशील शाळांच्या यशोगाथांचा प्रवास.